स्वागत आहे मित्रांनो तुमच्या लाडक्या पासून यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे बैलगाडा शॉर्ट्स. तर या चॅनल मित्रांनो आपण बैलगाड्याविषयी शॉर्टमध्ये माहिती म्हणतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो नुकतंच झालेलं मैदान म्हणजे फलटण तालुक्यातील प्रथम महाराष्ट्र केसरी भव्यदिव्य बैलगाडा शेत. काय झालं बकासूरचं का नाही पळाला फाईन जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो फलटण मैदानमध्ये बकासूर आणि मोठा सोन्या 50-50 अशी जोडी पळाली होती बरं का. बकासूर मैदानात आलेलं कळाल्याव पब्लिकनं त्याच्या भोवतीनं वेढा घातला होता. बकासूरला हलता येत नव्हतं एवढी गर्दी बकासूरच्या चात्यांनी केली होती बरं का. त्यामुळे बकासूरला त्याच्या जागेवरनं हलताही आलं नव्हतं एवढी गर्दी प्रेक्षकांनी त्याला बघायला केली होती बरं का. आणि पब्लिक बी गर्दी का नाही करणार. चालू सीझनचा बादशाह त्रिपुर हिंद केसरी बैल मैदानात आला आहे म्हणल्यावर गर्दी तर होणारच बरं का. आणि त्या गर्दीमुळे बकासूरला हलता यायला नसल्यामुळे बकासूरचा व्यायामही झाला नाही आणि बकासूरने फाटही बघितली नव्हती. तर मित्रांनो इथंपर्यंत सगळं ठीक होतं पण पुढं काय असं घडलं ते बैलगाडा क्षेत्रात घडायला नसाय पाहिजे होतं. तर मित्रांनो झालं असं बकासूर गट पास करून सेमीसाठी पात्र झाला होता पण सेमी पळताना काय घडलं. सेमीसाठी बकासूरची आणि सोन्याची गाडी एकदम पब्लिकच्या जवळच होती. पब्लिक ही खूप आत आलतं बकासूरला बघायला. त्या झालं असं बकासूरच्या पायावर पब्लिकमधनं एक दगड मारला त्यामुळे बकासूरच्या पायाला इजा झाली बरं का. त्यामुळे बकासूर सेमीनंतर पळालाच नाही. तर मित्रांनो मी एक बैलगाडा शौकीन म्हणून तुम्हाला एवढंच सांगू शकतो की मुक्या जनावरांना अशी मारहाण करणे योग्य नाही बरं. आज बकासूर इतका पळतोय आपलं आपल्या महाराष्ट्राचं नाव गाजवतोय आणि इथून पुढेही गाजवणार. फलटण मैदानचे हे कृत्य बैलगाडी क्षेत्राला अनुकूल नाही बरं का. बकासूर हा आपला सर्वांचा आपल्या महाराष्ट्रातला बैल आहे बरं का. आणि त्याच्यासोबत असं कृत्य करणं हे काही बरोबर नाही. फलटण मैदानात जे काही कृत्य झालं ते सर्व महाराष्ट्रानं तर बघितलेलंच आहे बरं का. पण इथून पुढे बैलगाडा क्षेत्रात असं काही कृत्य घडू नये एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. अशा या त्रिपल हिंदी केसरी बकासूरला आमच्या चॅनलकडून मानाचा मुजरा. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट प्रेस करून ऑल नक्की सेट करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट सांगायला विसरू नका. धन्यवाद.